मला शंका येते आणि जोपर्यंत माझ्या शंकेचं निरसन होत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला दिलासा नाही मिळणार। सूर्य ही भानगड नक्की काय आहे आपल्याला शोधून काढायला हवं। चल 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 अशी आली तू नाही मला माहिती होतं तू येणार काय बी झालं तरी तुला काळजी आहे माझी तुझी बडबड ऐकायला वेळ नाही माझ्याकडे हे घे पैसे आणि आता हे शेवटचे आम्ही जेव्हा ही समाधी घेऊ तेव्हा आमच्या सोबत एक पेटी द्यायची पेटी लोकांना सांगायचं पेटी मध्ये बाप्पाजींच्या पोथ्या आणि देवासाठी दिलेला प्रसाद आहे पण प्रत्यक्षात पेटी मध्ये काय असेल देवीच्या चरणावर वाहिलेले दागिने आणि हिरमानक शपथ आणि काही दिवसांनी गावामध्ये तू गोम ठोकायची आम्ही गावात नाही बघून दरोडेखोरांनी सगळे देवीचे दागिने पळवले पंचनामा करायला जंत्रे असेलच तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही। जय हो बाप्पाजी जय हो। नास्ती नास्तिक संतुष्टा माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतका वाईट माणूस कोणी नाही लक्षात ठेव। काय संजय पाहिलेस का तुझ्या बायकोचे प्रताप मला माहितीच होत ही भाविणीची पोर काही ना काहीतरी झंगट असणारच। सूर्यात होबड फोडी तुझं आमच्या भावा बहिणीच्या नात्याला बदनाम केलं तर भाऊ बहीण वय मी आईचा सक्का महाबस भाऊ आहे जयश्रीबाईंच्या बहिणीचा मुलगा बहीण भावावर इतका घाणेरडा संशय घेताना तुला लाज नाही वाटली? संजय संजय मला माफ कर मी याला आधीच बोलले होते की ती काशी नसणार दुसरी कोणीतरी मुलगी असणार नाही तू घरी चल तुला बघते मी चल चल घरी लवकर। तुम्ही स्वतःच्या बहिणीला ब्लॅकमेल केलं हे तुम्ही का केलं मला माहित नाही पण एवढं लक्षात ठेवा याच्या पुढे हे होता कामा नाही। होईना भाई हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यायचं औषध घेण्यासाठी आजाबात टाळाटाळ करायची नाही। घेईन की आणि हे घ्या हे तुमचं पैसे पैसे तुझ्या औषधाचं पैसे गुरुवानं दिलं काय शिकवेम्या मरण पर गुरुवाने दिलेल्या पैशाचं औषध नाही पिणार म्या। हा प्रताप फुसकाबार नाही बर तो आपल्या हाती लागलेला ऍटम बॉम्ब आहे। प्रताप आणि ऍटम बॉम्ब तुला कळेल लवकरच आणि त्या काशीला घराबाहेर काढायचं कस ते ऐक। खरंच माझं चुकलंय मला प्रायश्चित्त घ्यायचं। चूक तुझी नाहीये चूक माझी आहे प्रताप कोण आहे काय हे जर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर हा सगळा तमाशा झालाच नसता। काशी मग मला सांगितलं का नाहीस तू? अहो प्रताप माझा मावस भाऊ असला तरी तो गुन्हेगार प्रवृत्तीचा होता। बरं आता मला सांग तुम्हाला माफ केलंयस की नाही?